जालन्यात 37 लाखांचा गुटख्यासह 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एका ट्रकमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती ADS ला मिळाली होती. यामध्ये 37 लाख 80 हजारांचा गुटख्यासह 25 लाख किमतीचा कंटेनर असा 62 लाख 80 हजाराचा मुद्देमाल पकडण्यात आलाय. हा गुटखा दिल्ली येथून भरल्याचे सांगण्यात येत आहे. हा गुटखा बंगळुरूला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत ट्रक चालकासह हमीद खान, मजिद खान सह किन्नर राहणार बिजयपूर फरीदाबाद हरियाणाचा आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून मुद्देमाल ADS सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन विभाग जालना यांच्याकडे पुढील कारवाईकरिता देण्यात आलाय. ADS ने केलेल्या गुटख्याच्या कारवाईवर सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन विभाग हे या सर्व पकडलेल्या मुद्देमालाला गोंदी पोलिसांकडे कारवाई सुपूर्द करत असल्याचे प्रज्ञा सरोसे यांनी सांगितलंय. काल जो विशेष कृती दल जालना पोलिसांनी जो गुटखा पकडलेला आहे त्यामध्ये आता गोंदी पोलीस स्टेशन इथे फिर्याद देण्याचं काम करणार आहे आणि तसंच गाडी मालक, गाडी चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार. ऍक्च्युली जो का आम्ही जी संयुक्तरित्या ही कारवाई करत आहे, बऱ्याचदा काय होतं आमच्याकडे असणारा एक मनुष्यबळाचा तुटवडा रात्री अपरात्री ह्या लोकांना पोलिसांना विविध कारवाया करताना किंवा विविध पेट्रोलिंग वगैरे करताना हा जो गुटखा अडवून येतात त्याच्यात पुढील कारवाई करण्याचं काम आम्ही करतो. आताही जो गुटखा जो अडवून आलेला आहे तो त्यांना पेट्रोलिंग करत असतानाच आढळलेला आहे. शहरात सर्रास गुटख्यांची विक्री होत आहे, जागोजागी टपऱ्यांवर गुटख्यांच्या पुढे मिळत आहे. त्यासाठी आमच्या डिपार्टमेंट मार्फत वेळोवेळी कारवाई होत आहे. गेले कित्येक वर्षापासून गुटखा बंदी आहे आणि अनेक वर्षांमध्ये विविध ठिकाणी विविध छापे टाकून आमच्या मार्फत व पोलिसांमार्फत ही कारवाई घेण्यात आलेली आहे. आज ADS चे पथक जे आहे अँटी डेकोटी स्क्वॉड यांच्या अधिकारी कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एका वाहनात मोठ्या प्रमाणे गुटखाची वाहतूक होत आहे. त्या माहितीवर ॲक्शन घेतलं आणि आमच्या टीमने एक मोठी ट्रक पकडलेली आहे. त्या ट्रकमध्ये 37 लाख एवढी किमतीची गुटखा लपून ते वाहतूक करत होते. गुरगाव ते बेंगलोर असं त्याची वाहतूक चालू होतं आणि त्यामध्ये एक ड्रायव्हर त्यांना आमच्या ताब्यात घेतलं आणि गाडी आणि त्यामधले असलेले गुटखा, अवैध गुटखा आणि इतर मटेरियल मुद्देमाल जप्त करण्यात आलेली आहे. या हा सीजर जे हा कारवाई म्हणजे नजीकच्या काळात वन ऑफ द बिगेस्ट सीजर्स असा आहे. मग मी ADS चे सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना अभिनंदन करतो आणि या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आणि पुढच्या कायदेशीर कारवाई चालू आहे. गुटख्यावर बंदी असून अन्न आणि औषधी प्रशासन विभाग यावर कारवाई करत असल्याचे सुरोसे यांनी सांगितलंय. अशा कारवाया पोलीस प्रशासनच करत असल्याचे सांगितले असता त्यांनी त्यांच्याजवळ मनुष्यबळ नसल्याचे सांगितले.